नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज मित्रांनो, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, मिड कॅप असेल, स्मॉल कॅप असेल, पोस्ट बजेट रॅलीला जबरदस्त सुरुवात झाली आहे आणि आज बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो 2% तेजीसह 39,330 क्लोज झालाय. निफ्टी इंडेक्स जर विचारात घेतला तर तो पण 17,780 जाऊन क्लोज झालाय. एचडीएफसी बँक असेल, कोटक बँक असेल, एसबीआय बँक असेल, त्याच्यामध्ये पण एक चांगली रॅली जी आहे ती आज मार्केटमध्ये आपल्याला दिसून आले. पण मित्रांनो, तुम्ही जर आजच्या ट्रेडिंग सेशनचं एक ऑब्झर्वेशन केलं असेल, एक वैशिष्ट्य जर बघितलं असेल, तर बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो सकाळी गॅप ऑफ ओपन झाला. गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर प्रत्येक वेळेला बँक निफ्टी एका कन्सोलिडेशन फेस मधून हळूहळू हळूहळू काय झालं या ठिकाणी हायर साईडला गेलेला आहे. या पार्श्वभूमीवर ऑप्शन बायरला पैसा बनवणं इतकं सोपं असत नाही किंवा ते इतकं इझी असत नाही. या ठिकाणी ऑप्शन बायरचं खूप स्ट्रगल जे आहे ते करावं लागलं, म्हणजे जे काही ऑप्शन बायर आहेत त्यांना ऑप्शन सेलरला बऱ्यापैकी आज प्रॉफिट झालेला आपल्याला दिसून येते. निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील सेम याच पद्धतीची आज रॅली आहे. मार्केट गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट एका छोट्या रेंजमध्ये दिवसभर काय केले, ट्रेड केलेला आहे. मार्केटमध्ये कुठेही मोठी वोलॅटिलिटी हायर साईडला किंवा लोअर साईडला आलेली आपल्याला दिसत नाही. मे बी उद्या पण मित्रांनो ही तेजी याच पद्धतीनं कंटिन्यू होणं अपेक्षित आहे. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय माहिते का, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एफआय जे आहेत ह्यांनी एफआयनी कोणत्याही पद्धतीचं सेलिंग केलेलं नसणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आतापर्यंत हिस्टॉरिकल जो एक्सपिरियन्स आहे, ज्याच्या वेळेला एफआयनी मित्रांनो 2,000 कोटी ते 3,000 कोटीचं बाईंग कॅश मार्केटमध्ये केलेलं आहे, त्या प्रत्येक वेळेला मार्केट या पद्धतीनं काय झाले, हायर साईडला गेले. आय थिंक मला वाटतंय आज पण 2,000 कोटी ते 3,000 कोटीच्या आसपास लॉंग पोझिशन जे आहे ते एफआयनी कॅश मध्ये घेतल्या असाव्यात असं ह्या डेटा पॉईंटवरून वाटते. ऑप्शनच्या डेटा पॉईंट मध्ये पण तशा गोष्टी आपल्याला सजेस्ट झालेल्या क्लिअरली दिसून येतात. मित्रांनो, तुम्ही जर मार्केटचं टेक्निकल सेटअप जर बघितलं तर हे टेक्निकल सेटअप सध्या काय सांगतं हे पण काय करा, डेली कॅन्डलवरती जाऊन बघा. मित्रांनो, डेली कॅन्डलवर बँक निफ्टी इंडेक्स जर बघितला तर तो सर्वच्या सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज झालाय. त्याचबरोबर पाठीमागचा जो काय स्विंग हाय आहे, ह्या स्विंग हायच्या वरती आज मार्केटनं क्लोजिंग दिलंय. डिसाइसिव्हली क्लोजिंग आहे, एक खूप चांगलं टेक्निकली गोष्ट आहे. आता मार्केटचा रेजिस्टन्स जो आहे तो मेनली 40,000 हा रेजिस्टन्स आहे. 40,000 जर वरती एकदा बँक निफ्टीने ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर बँक निफ्टी एका नवीन टेरिटरीज मध्ये काय करेल, एंट्री करेल. कारण का वरती मार्केटला कुठेही चार्टिकली रेजिस्टन्स जो आहे तो 40,000 वरती 41,000 आसपास एक आहे. त्यानंतर मार्केट वरती मोठ्या प्रमाणात बुलिश काय होऊ शकतं त्या ठिकाणी होऊ शकतं. कारण का बजेट नंतर पाठीमागच्या 8 ते 10 वर्षांमध्ये बँक निफ्टी इंडेक्स मध्ये एव्हरेजली 8% अपसाईडला किंवा डाऊन साईडला रॅली आलेली आहे. आणि ही जर रॅली कंटिन्यू होणार असेल तर मे बी अजून पण बँक निफ्टी इंडेक्स 3 ते 4% काय होऊ शकतो, त्या ठिकाणी हायर साईडला जाऊ शकतो असं वाटतं. दुसरा, निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो, निफ्टी आज परत एकदा सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या वरती येऊन क्लोज झाला, हे टेक्निकली चांगली गोष्ट आहे. दुसरं मित्रांनो, निफ्टीने या ठिकाणी जे डिसायसिव्हली जबरदस्त सेलिंग प्रेशर या ठिकाणी तयार केला होता हा आज सक्सेसफुली क्रॉस केलाय. आय थिंक मला वाटतं की बाबा बँक निफ्टी इंडेक्स मध्ये देखील ही रॅली जी आहे ती आपल्याला पुढील 2 ते 3 दिवसात जर कंटिन्यू झाली तर डेफिनेटली निफ्टी मित्रांनो या ठिकाणी एक नवीन लाईफ टाईम हाय तयार करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा हायर साईडला मार्केटमध्ये तेजी येण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही. थोडक्यात जर टेक्निकल सेटअप जर बघितलं निफ्टी बँक निफ्टीचं तर ते क्लिअरली बुलिश असलेलं आपल्याला दिसून येतंय. फक्त ग्लोबल सेंटिमेंट वगैरे चेंज व्हायला नको आहे. ग्लोबल सेंटिमेंट जर न्यूट्रल असेल तर उद्या पण ही तेजी जी आहे ती आपल्याला हायर साईडला मार्केटमध्ये कंटिन्यू होताना दिसून येणार आहे. मित्रांनो, ऑप्शनचा डेटा काय सांगतोय आणि लेवल्स काय त्या पण मी काय केलेत पुढे सांगितले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोदा अपस्टॉक ॲलिस ब्लूची लिंक दिले, एन्झेल ब्रोकिंगची लिंक आहे, त्याच्यामार्फत अकाउंट ओपन करा आणि आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ओआयचा डेटा काय सजेस्ट करतोय आणि लेवल यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काम करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी निफ्टीची जर ऑप्शन चेंज चेक केली तर सध्या निफ्टी जो आहे तो लाईव्ह ट्रेड करतोय. 17,775 निफ्टी ट्रेड करतोय. सकाळपासून निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 1% तेजी जी आहे ती आपल्याला आलेली दिसून येते. मग ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो, उद्या 3 फेब्रुवारी आहे आणि 3 फेब्रुवारीच्या एक्सपायरीसाठी जर आपल्याला ऑप्शनचा डेटा पॉईंट जर बघायचा असेल तर हा ऑप्शनचा डेटा पॉईंट नेमका काय सजेस्ट करतोय. मित्रांनो, सध्या मार्केट ज्या ठिकाणी ट्रेड करतोय त्याच्या हायर साईडला जर चेक केलं मार्केटमध्ये साधारणतः 17,800, 17,900, इकडे 17,000, 18,000 या स्ट्राईक प्राईसला कुठेही मार्केटमध्ये
कॉल रायटर विजिबल नाही आहे. साधारणतः 17,900 पर्यंत कॉल रायटर जो आहे तो खूप कमी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मार्केटमध्ये आज सर्वात जास्त कॉल रायटिंग जर झालं असेल तर ते 18,050 या ठिकाणी झाले. आय थिंक मला वाटतं की उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बेस्ट पॉसिबल 18,000 निफ्टीसाठी काय होऊ शकतं एक्सपायरीला दिसून येऊ शकतं. कारण का आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्ही चेंज इन ओआय जर पुट साईडला जर बघितला तर या ठिकाणी मित्रांनो 17,750 17,650 या स्ट्राईक प्राइसला अनबिलिएबल असं पुट रायटिंग जे आहे ते झालेलं तुम्हाला दिसून येते. आणि हे जर पर्सेंटेज ऑफ चेंज मध्ये जर बघितलं तर एटीएम म्हणजे ज्या ठिकाणी 17,750 आहे या ठिकाणी ऑलमोस्ट 2,787% पुट रायटिंग जे आहे ते झालं म्हणजे जबरदस्त पुट. आणि हेच नाही तर मित्रांनो इन द मनी मध्ये देखील 17,850 इकडे मित्रांनो 17,950 ला देखील मार्केटमध्ये पुट रायटिंग जे आहे ते क्लिअरली झालेलं दिसून येते. याचा अर्थ मार्केट मे बी उद्या गॅप अप ओपन होईल आणि मार्केट 17,950 किंवा 18,000 हे बेस्ट उद्या देण्याचा प्रयत्न आय थिंक निफ्टी करू शकतो. हे सध्याला निफ्टीच्या ऑप्शनच्या डेटामध्ये आपल्याला दिसून येते. बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टीचा डेटा काय इंडिकेट करतोय हे पण काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. त्याची पण चर्चा जी आहे ती या ठिकाणी करावं लागेल. बँक निफ्टीचा डेटा काय सजेस्ट करतोय ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बँक निफ्टीची ऑप्शन चेंज जी आहे ती तुमच्यासमोर ओपन करतोय. आणि मित्रांनो बँक निफ्टी आज सकाळपासून जर बघितलं तर एक्स्ट्रीमली त्या ठिकाणी बुलिश दिसतोय. सकाळपासून मेनली या ठिकाणी बँक निफ्टी सध्या ट्रेड करतोय मित्रांनो 39,330 828 अंकांची जबरदस्त बँक निफ्टीमध्ये आज तेजी जी आहे ती दिसून आली. विशेषतः आयसीआयसी बँक एचडीएफसी बँक आणि एसबीआय बँकेनं त्या रॅलीमध्ये मोठं योगदान दिलेलं आपल्याला क्लिअरली दिसून येते. मित्रांनो तुम्ही जर आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर डेटा पॉईंट क्लिअरली रीड केला तर या ठिकाणी काय दिसतंय मार्केटमध्ये मित्रांनो कॉल रायटर आहे का तर सध्या सर्वात मोठा जो कॉल रायटर आपल्याला व्हिजिबल दिसतोय तो साधारणतः 40,000 या स्ट्राईक पर्यंत सर्वात मोठा कॉल रायटर आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक छोटाफार कॉल रायटर जो आहे तो 39,500 देखील असलेला तुम्हाला दिसून येते. उद्या जर मित्रांनो मार्केट गॅप अप ओपन झालं 39,500 वरती तर मार्केटमध्ये एक मोठी रॅली आपल्याला मे बी हायर साईडला दिसून येऊ शकते. मार्केटमध्ये कुठेही कॉल रायटर नाहीये, कॉल रायटरची प्रेझेन्स खूप कमी आहे. पण त्याच्याशी तुलना करता ओआयचा डेटामध्ये जर चेंज इन ओआय जर चेक केला मित्रांनो तर या ठिकाणी 39,200 या स्ट्राईक प्राइसला खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पुट रायटिंग झाले. त्याचबरोबर 39,100 पुट रायटिंग झाले आणि 39,000 देखील पुट रायटिंग झाले. म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला 39,200 वरती जोपर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू जो आहे तो ठेवायचा आहे. आणि ऑलमोस्ट मित्रांनो या ठिकाणी 39,400 असेल 39,500 असेल त्याचबरोबर 39,600 असेल 39,700 असेल. मित्रांनो इन द मनी मध्ये देखील खूप जबरदस्त पुट रायटिंग जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये होताना दिसून आले. मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बँक निफ्टी इंडेक्स देखील गॅप अप ओपन होताना दिसून येईल आणि मार्केटमध्ये हायर साईडला ही रॅली जी आहे ती उद्या पण कंटिन्यू होणं अपेक्षित आहे. आणि आय थिंक मला वाटतं की बँक निफ्टीमध्ये जर उद्या बेस्ट काय जर भेटणार असेल आपल्याला एक्सपायरीला तर ते आय थिंक मला वाटतं की 39,800 म्हणजे अजून बँक निफ्टी इथून 700-800 पॉईंट अजून पण हायर साईडला काय शकतो त्या ठिकाणी जाऊ शकतो. हा ओवायचा डेटा आपल्याला क्लिअरली इंडिकेशन सध्याच्या कंडिशनला देत आहे. मित्रांनो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बाय करायचा आहे 17,816 वरती. जर उद्या निफ्टी निघाला तर निफ्टी डोळे झाकून तुम्ही बाय करा. निफ्टीमध्ये मे बी हायर साईडला तुम्हाला 17,842 17,892 आणि 17,955 हायर साईडला टार्गेट भेटेल. कारण का मार्केटमध्ये ज्या पद्धतीचा मोमेंटम तयार झालाय ज्या पद्धतीचा अक्रॉस द मार्केटमध्ये बाईंग आहे त्याचा अर्थ क्लिअरली मार्केटमध्ये ही तेजी आपल्याला उद्या पण हायर साईडला कंटिन्यू होणं अपेक्षित आहे. आणि निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 17,690 खाली जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत निफ्टीला सेल करू नका. 17,652 17,556 17,510 हे टार्गेट तुम्हाला निफ्टीवरती डाऊन साईडला भेटेल. पण बाय ऑन डीपच्या साहाय्याने मित्रांनो जोपर्यंत निफ्टी 17,700 वरती आहे तोपर्यंत तुम्ही बाय ऑन डीपच्या साहाय्याने लॉन्ग पोझिशन जे आहे ते निफ्टीवरती ठेवा. तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण काय होऊ शकतो त्या ठिकाणी होऊ शकतो. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीला उद्या कोणत्या लेवल्स आहेत ज्या लेवल्सवरून तुम्ही काय करू शकता उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटला बाईंग करू शकता. निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स जर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 39,546 जर वरती निघाला तर बँक निफ्टी बाय करा. पॉसिबल बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 40,000 किंवा 40,211 हे पॉसिबल उद्या बेस्ट टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये भेटू शकतं. कारण का ज्या पद्धतीनं एचडीएफसी बँक कोटक बँक
ज्या पद्धतीनं प्रायव्हेट बँकांमध्ये तेजी तयार झाली, आय थिंक ही तेजी मे बी हायर साईडला जाऊ शकतं, ही एक शक्यता या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे बँक निफ्टी बुलिश आहे. 17,39,722, 39,960, 40,066 आणि 40,211 हे टार्गेट हायर साईडला भेटेल. आणि बँक निफ्टीला सेल कधी करायचं आहे, 38,981 खाली बँक निफ्टी सेल करा. पॉसिबल डाऊन साईडला ही टार्गेट जे आहे ते तुम्हाला बँक निफ्टीमध्ये भेटतील. पण आपण मित्रांनो जास्त बँक निफ्टीवरती बेरिश असणार नाही. बँक निफ्टीवरती आपला व्ह्यू उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बुलिश असणार आहे. बाय ऑन डीप ठेवा स्ट्रॅटेजी. ओवायच्या डेटावरती लक्ष ठेवा. डेफिनेटली मार्केट उद्या पण आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्या पद्धतीनं हायर साईडला गेलं त्याच पद्धतीनं उद्या पण हायर साईडला मार्केट काय करू शकतं त्या ठिकाणी जाऊ शकतं. पण मित्रांनो मार्केट हायर साईडला जात असताना अजून एक गोष्ट या ठिकाणी काय होऊ शकते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नाकारता येत नाही आपल्याला, ते म्हणजे काय माहितीये का, मार्केटनं जर 2 दिवसात इतकी मोठी तेजी दिली असेल तर मे बी ही तेजी उद्या पण कंटिन्यू होईल. जर तेजी कंटिन्यू नाही झाली तर त्या ठिकाणी शॉर्ट करायला ऑपॉर्च्युनिटी नाही मिळणार. मार्केट एका छोट्या रेंजमध्ये काय करेल ट्रेड करण्याची प्रॉबॅबिलिटी आहे.